आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शाळकरी मुलगा गंभीर. मोकाट कुत्र्यांनी शरीराचे चावे घेऊन फरफडत नेल्याने मुलगा गंभीर. इचलकरंजीत मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एक शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. इचलकरंजीतील ही तिसरी घटना असून नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. इचलकरंजी येथील गणेश फाउंड्री शेजारील शिकलगार वस्तीमध्ये 7 वर्षाच्या शाळकरी मुलावर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. त्याच्या शरीराचे चावे घेऊन त्याला बरेच अंतर कुत्र्यांनी फरफडत नेले, त्यामुळे त्याच्या डोक्याचा भाग सोलला गेला आहे. यात तो मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता सांगली येथील सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या या मुलाच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. हायस्कूलची 700 रुपये फी भरण्याची ऐपत नसल्याने त्याला त्याच्या पालकांनी सरकारी शाळेत घातले आहे. शहरातील चिकन 65 आणि बिर्याणी हातगाडीवाले हाडे रस्त्यावर टाकतात, त्यामुळे अशा भागात ही कुत्री मांसासाठी जमा होतात. ही कुत्री आता कळपणे असल्याने नागरिकही त्यांना घाबरतात, त्यातच त्यांचे हल्ले वाढले आहेत. इचलकरंजी शहरातील महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे. नागरिकातून याबाबत संताप व्यक्त होत असून नगर परिषदेने हातगाडीवाल्यांवर कारवाई करून सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून विकास लवाटेसह दत्तात्रय कदम.